कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. येडा झालोय ज्या प्रेमात, हा काय माझा गुन्हा? बायको म्हणून या मिनीच मिळू दे, साती जन्म पुन्हा पुन्हा. माझं घर भावलं ते कसला बेस्ट उखाणा घेतला. आता घास भरवती बरं का? या जेवणाच एवढं कौतुक करतात वय सगळे. आपल्या घरची आमटी जरा शिळी झाली तर ह्याच्या पेक्षा भारी लागते. आणि यो काय, यो पांढरा फळात पाणी आहे काय बाई? आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात का नाही नोकर त्यांचं जास्त कौतुक व्हायलंय. राहू दे शिनोरिटा, आता गोड म्हणून खा. रात्री की नाही तुला मी हाय फाय हॉटेलात खायला घालतो बघ. आता गोड म्हणून खायचं काय मग येदर, यो एक घास बरो तुला. काय असू द्या, सांडलेलं त्यात काय एवढं? अगं पण असू द्या, असू द्या. राधी सांडलेलं दिसायला ना. पडकेने पोचणार वय तिचा आत तू. राधी पदर हाय ना बमरा धक्का. काय चाललंय हे? तुझा काय संबंध? नको तेव्हा तलवार घेऊन फिरत असत्यास. माता काय झालं सांग ना, काय सहन करालास हे यांच्याकडनं मिळणाऱ्या 200 रुपयासाठी? आणि तुम्ही सगळे काय बघायलाय, काय अक्कल बिक्कल दिली का नाही? आणि तू सांगितलंय म्हणून बोलणाऱ्यातलं नाहीये मी, चुकीचं व्हायलंय म्हणून बोलायलोय मी. काय चूक काय बरोबर ते मला बी समजलंय, पण तुला मुद्दा माहित नसताना उगा मध्ये बोलू नको. अगं मुद्दा काय बी असेल पण तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? काय डोसक्यो पडल्यास काय? इथं मी तुमच्यासाठी भांडायला काय गरज नाही आमच्यासाठी भांडायची बिंडायची. ह्यो आमचा फॅमिली मॅटर आहे, काय करायचं ते आम्ही आमचं बघून घेऊ. तुला जेवायचं असेल तर गप जेव, नाही तर निघित ना. अस्मे शब्द दिला होता म्हणून मी मुकाट्यानं सगळं सहन केलं. मला शांत राहायला जमत नसताना बी मी शांत राहिले, पण परत माझ्याकडनं अशी अपेक्षा करू नकोस. तायडे आईला आत घेऊन जा. चला.
मला त्यांच्याबद्दल किती बी वाटत असलं तरी ते मला परकात समजतात. मी तुझा राग समजू शकते. आपण खानावळीत जे काय झालं त्याचा त्रास मला झाला नसेल का? पण मी आईसाठी घबरायले आणि तू बोलला असतास तर सगळंच बिघडलं असत आणि आईला जास्त त्रास झाला असता म्हणून तुला बोलले. मी रागात तुला बोलले ते तुलाच नाही स्वतःला भी बोलत होते. पण तू रागाच्या भरात असा बाहेर निघून गेला. राग येणार नाही तर काय? त्यांचं जे चाललं होतं ते असं शांतपणे उघड्या डोळ्यांनी मी नाही बघू शकत. नाही मान्य, तुम्हाला म्हणलीस की हा तुमच्या घरचा मॅटर आहे पण तो झाला खानावळीत. जिच्या हातचं अन्न खाल्लंय तिला असा त्रास होताना मी नाही बघू शकत. कधीच नाही. अर्पण, आणि त्या फालतू माणसाला इतकं काय सहन करत होता तुम्ही? ए लवंगी मिरची बोल ना, काय सहन करत होता? कारण तो माझा बाप आहे. Zee5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.